नमस्कार मी पूजा माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्याकडे एक जुना तवा होता तो एकदम काळा झालेला मी एकदम चकचकीत केला एक खास टिप्स वापरून ती तुमच्यासोबत शेअर करत आहे नक्कीच बघा बघा इथं हा तवा मी निघून घेतला होता खूप दिवस झाले होते म्हणून याच्यावर असा एकदम काळा थर साचलेला मला वाटलं हा साफ होणार नाही पण मी एक ट्रिक वापरली एकदम छान चकचकीत झालेला आहे एकदम कडकडीत गरम झाल्यानंतर बघा आपल्याला हे साईड एकदम तेलकट हा तवा तयार होतो बघा एकदम साईडनी बघा कसं तेल सुटलेलं आहे त्या कडकडीत गरम झाल्यानंतर आपण हा साईडला काढून घेऊया आणि आता उलताण्याने आपण हे खरडून आहे एकदम इझिली गरमगरम आधी निघून जातो हा तुम्ही पाहू शकता बघा खालचा एकदम छान क्लीन थर दिसत आहे किंवा तुम्ही एखाद्या कपड्याने घट्टर पकडून साफ साफ करू शकता एकदम इझिली हा तवा साफ होतोय एकदम सोपी आणि इझी पद्धत आहे पाच ते सात मिनिटात हा आपला तवा एकदम छान साफ होतो तुम्ही पाहू शकता बघा एकदम सोपी पद्धत आहे ही आणि जास्त वेळ पण नाही लागत याला बघा आणि याचे छोटे चुट छोटे कण आपल्या चपातीसोबत आपल्या पोटात पण जाऊ शकतात त्याने आपल्या शरीराला धोका पण निर्माण होऊ शकतो एकदम सोपी पद्धत आहे ही नक्की ट्राय कराल बघा आता हे पूर्ण असं खरडून झाल्यानंतर परत आपल्याला हा गॅसवर ठेवायचा आहे जेवढं निघेल तेवढं आपलं हे उलतणीने आपण काढून घेणार आहोत पाच ते दहा मिनटं लागतात जास्तीत जास्त एकदम छान चकचकीत नव्यासारखा हा तवा रेडी होतो आपला आता बघा आता मी हा हात पूर्ण खरडून झाला आहे परत मी हा गॅसवर गरम करायला ठेवणार आहे थोडासा गरम करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्या ह्याच्यावर व्हिनेगर ॲड करायचा आहे दोन ते तीन टेबल स्पून आपण व्हिनेगर ॲड केल्यानंतर आपला जो कपडे धुवायचा निर्मा असतो सर म्हणतात तो आपल्याला ह्याच्यावर ॲड करायचा आहे आणि आपल्याकडे ताराची घासणी असेल तर त्याने आपल्याला हे पूर्णपणे बघा जसं मी घासत दिस घासताना दिसत आहे तसंच घासून घ्यायचं आहे पूर्ण तव्याला दोन मिनटं एकदम गरम गरम तवा असतानाच आपल्याला हे सगळीकडे व्हिनेगर आणि निरमा पसरवून घ्यायचा आहे एकदम छान चकचकीत असा हा आपला अजून तवा जे राहिलेले कण आहेत ते पण निघून जातात एकदम छान असा क्लीन होतो आता कपड्याने पकडून मी एकदम छान हा घासून घेत आहे बघा आणि तुमच्याकडे ब्लेड असेल तर तुम्ही राहिलेले कण ते ब्लेडनी पण साफ करू शकतात एकदम छान चकचकीत होतो जास्त मेहनत लागत नाही काही नाही तुम्ही पाहू शकतात बघा आता आपला तवा एकदम छान परफेक्ट निघलेला आहे तुमच्याकडे ब्लेड असेल तर तुम्ही एकदम छोटे छोटे कण राहतात ते ब्लेडने पण साफ करू शकतात माझ्याकडे ते ब्लेड अवेलेबल नव्हती म्हणून मी घासणीनेच घासून घेतलेला आहे एकदम मस्त चकचकीत आणि काही न झंझट करता घरच्या घरी साहित्यामध्ये हा आपला तवा बघा एकदम छान साफ झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपण हा धुवून घेऊया एकदम मस्त असा हा आपला तवा बघा व्यवस्थित झालेला आहे तुम्ही नक्की ही ट्रिक ट्राय करा आणि तुम्हाला जरी ही ट्रिक आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू